शासनाकडे 1982 ते 2003 पर्यंत महानगरपालिकेच्या शिक्षण व्यवस्थेकरता लागणारे 83 कोटी रुपये पडून आहेत. प्रशासनाने याकरिता पाठपुरावा न केल्याने मनपाच्या शाळा ओस पडल्या असल्याचं आरोपी स्थायी समितीच्या सदस्यांनी केलाय. महानगरपालिकेचा निष्काळजीपणा आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. मनपाच्या शहरभरात 100 जवळपास शाळा आहेत, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या शाळा ओस पडल्या आहेत. मनपाच्या आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मनपाच्या शाळा आणि शाळा प्रशासनाचे असलेले दुर्लक्ष यावरून सर्व सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. मात्र गेंड्याची कातडी घालून बसलेल्या मनपा अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सर्व बैठकीप्रमाणे या बैठकीत सुद्धा उडवाउडवीची उत्तरं दिली. यामुळे मनपाचे अधिकारी शिक्षणासारख्या महत्वाच्या विषयावर किती गांभीर्य देते हे बघावयास मिळाले. मनपाच्या दुर्लक्षामुळे सर्वच शाळांची स्थिती सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र आज मनपाच्या बैठकीत अधिकाऱ्यांचं पितळ उघडं पडलेलं दिसलं. मनपा प्रशासनाची नेहमीच पैशांच्या नावाखाली बोंब असते, मात्र शासनाकडे पडून असलेल्या 83 कोटी रुपये हे मनपा अधिकाऱ्यांना पाठपुरावा न केल्याने पडून आहेत. हा पैसा शासनाकडे 1983 ते 2003 पर्यंतच्या कालावधी या काळापासून थकित आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत जेव्हा सदस्यांनी शाळांकरिता शासनाकडून किती पैसा येतो अशी विचारणा केली तेव्हा लेखापाल अधिकाऱ्यांनी एकही पैसा येत नसल्याचं सांगितलं. मात्र जेव्हा एका नगरसेवकांनी पुराव्यासह शासनाकडे 83 कोटी रुपये शिक्षणासाठी पडून आहे असं सांगितलं तेव्हा उपायुक्त निकम यांनी याची कबुली दिली. तर आता आम्ही याचा पाठपुरावा करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.